श्रोतनो आज आम्ही जुन्या करारातील एका नवीन पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत आणि हे पुस्तक आहे लेवियचे पुस्तक वचनाकडे वळण्यापूर्वी या महान पुस्तकाचा परिचय मी आपणाला करून देऊ इच्छिते श्रोतानो मी ह्या पुस्तकाला शास्त्रातील फार महत्वाचे असे पुस्तक मानते डॉक्टर एस एच केलॉग आणि डॉक्टर अल्बर्ट सी डुडले म्हणतात की पवित्रशास्त्रातील लेवीसचे पुस्तक एक महान आणि महत्वाचे पुस्तक आहे हे पुस्तक मोश लिहिलेले व पंचग्रंथापैकी हे एक आहे अर्थात पवित्रशास्त्रातील पहिली पाच पुस्तके ज्याला पंचग्रंथ म्हणण्यात येते त्यापैकी हे एक पुस्तक आहे ह्या पुस्तकात इस्रायली सिनाय पर्वताजवळ पोहोचलेले आहेत ह्याच ठिकाणी ह्या पुस्तकाचा आरंभ आणि शेवट होतो सिनाय पर्वत ज्या ठिकाणी परमेश्वराने नियम दिलेत निर्गमच्या पुस्तकाचा शेवट देवाच्या सूचनांप्रमाणे निवास मंडपाच्या बांधणीद्वारे व देवाचे गौरव त्या ठिकाणी भरण्याद्वारे झाला लेवे निवास मंडपात उपासना कशी व्हावी ह्याविषयी नियम व सूचना देण्याद्वारे पुढे चालू राहते लेवेचे पुस्तक उपासनेवरील एक महान है। है पुस्तक आहे हे पुस्तक इब्री भाषेतील वॉइक रा ह्या शब्दाद्वारे सुरू होते ज्याचा अर्थ आहे त्याने अर्थात परमेश्वराने त्याला हाक मारली आता परमेश्वर निवास मंडपाकडे वळला आहे व तेथून बोलत आहे तो सिनाय पर्वतावरून बोलत नाही लोकांना भेटण्यासाठी निवास मंडपात तो बोलावतो तो त्यांनी कशा प्रकारे यावे कशा प्रकारे त्यांनी त्याच्या समोर चालावे ह्याविषयी त्यांना सांगतो मंडळीसाठी जो शब्द वापरण्यात आला आहे तो आहे एक्लेसिया ज्याचा अर्थ होतो बाहेर बोलावलेले आम्ही सुद्धा श्रुतानो बाहेर बोलवलेल्यांपैकी आहोत त्या दिवसात परमेश्वर निवास मंडपातून बोलला व त्यांना त्याने त्याच्याजवळ येण्याकरिता सांगितले आज प्रभू ख्रिस्त आम्हाला त्याच्याकडे बोलावतो तो, तो यव्हान कृषुभर्तमान दहावाद्या आणि सत्ताविसाव्या वचनात म्हणतो माझी मेंढरी माझी वाणी ऐकतात मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात म्हणून ह्या पुस्तकात आमच्यासाठी फार विलक्षण असा संदेश आहे लेव्यचे पुस्तक उपासना अर्पण विधी सूचना धुणे एकत्रित होणे पवित्र दिवस पाळणे अटी व ह्यांचे पुस्तक आहे आत्मिक सत्ते शिकविण्यासाठी ह्या सर्व गोष्टी देण्यात आल्या आहेत करीत पहिले पत्र दहा वाध्याय आणि अकराव्या वचनामध्ये पोहोले येतो करिंत करा पहिले पत्र दहा वाध्याय आणि अकरावे वचन ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत पहिले पत्र दहावा ध्या आणि सहाव्या वचनामध्ये तो म्हणतो ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोप धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोप धरू नये रोमकराज पत्र पंधरावा ध्या चौथे वचन बघा धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योग्य आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले पेत्र सांगतो की जुन्या करारात आमच्यासाठी आत्मिक सत्य ठेवलेले आहेत पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय दहा ते बारा वशने पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय दहा ते बारा वस्ने ज्या संदेशांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने के शोध केला त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टीपूर्वीच सांगितल्या त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला ह्याविषयी होते त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तुम्हा सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या आहेत त्या गोष्टी कळविण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करीत होते त्या गोष्टी निहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे इब्रिलोकासपत्र अकरावाध्याय तेराव्या वचनामध्ये म्हटले आहे इब्रिलोकासपत्र अकरावाध्याय तेराव्या वचन हे सर्वजण विश्वासात टिकून मेले त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती तर त्यांनी ती दुरून पाहिले व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले श्रोत्यानो ही पुस्तक फार लक्षात घेण्यासारख्या गोष्टींद्वारे ख्रिस्ताला प्रकट करते त्यामुळे ह्या पुस्तकात आमच्यासाठी फार विलक्षण अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आज आमच्यासाठी उपासना फक्त एक विधिवृत्त केलेली विशिष्ट ठिकाणीच करण्यात येणारी गोष्ट नाही आपल्याला आठवत असेल की इस्रायली अनेक विधी व संस्कारांचे पालन करीत होते परंतु प्रभूयीशूने विहिरीवर पाणी भरण्यास आलेल्या स्त्रीला म्हटले योहान कृष्णभौत्मान चौथा अध्याय एकवीस ते चोवीस वशनांमध्ये योहन कृष भवर्तमान चौथा अध्याय एकवीस ते चोवीस येशू तिला म्हणाला बाई तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व एरुश्लेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे हे माझे खरे मान तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो कारण हौद्यातूनच तारण आहे तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करीतील अशी वेळ येत आहे किंबहुना आलीच आहे कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने वखरेपणाने केली पाहिजे श्रोतानो ह्या पुस्तकाचा मुख्य आशय यहवासाठी पवित्र आहे ह्या पुस्तकाचा संदेश दुहेरी आहे पहिली गोष्ट जी आम्हाला पाहायला मिळते ती ही की लेवयचे पुस्तक देवाकडे जाण्याचा मार्ग बलिदानाद्वारे आहे असे शिकविते प्रायश्चित हा शब्द पंचेचाळीस वेळा आलेला आहे प्रायश्चित म्हणजे झाकणे किंवा आवरण टाकणे खरे पाहता बैलाचे व मेंढराचे रक्त पाप दूर करू शकत नव्हते प्रभू शुख्रिस्ताच्या आगमनापर्यंत त्या रक्ताद्वारे पापावर आवरण पडत असे हेच पॉल रोमकराजपत्र तिसराध्या पंचवीसाव्या वचनामध्ये सांगतो रोमकराजपत्र तिसराध्या पंचवीसावे वचन त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले ह्यासाठी देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे देवाने बैलाचे व बकरीचे रक्त पापाची किंमत चुकविण्याकरिता कधीच मान्य केले नाही परंतु त्याच्याद्वारे मांडण्यात आलेली आवश्यकता होती की ते रक्त सांडले जावे ख्रिस्त योपर्यंत पांघरुण घालण्याकरिता प्रायश्चिताच्या रूपात त्या रक्ताची आवश्यकता होती दुसऱ्या शब्दात जुन्या करारात परमेश्वराने उधारीने सोडवणूक केली जेव्हा ख्रिस्त आला तेव्हा त्याने सर्व किंमत चुकवली हे भूतकाळाच्या संबंधाने तसेच वर्तमान काळासंबंधाने व काळासंबंधाने खरे आहे प्रायश्चिता संबंधाने जे एक मुख्य वचन आहे ते लिव्हेजचे पुस्तक सतरावध्याय अकरा व्यवचनामध्ये वाचायला मिळते लिव्हेजचे पुस्तक सतरावध्याय अकरा विवचन शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे कारण रक्तात जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित होते बलिदानाद्वारेच देवाकडे जाण्याचा मार्ग आहे व रक्त सिंचनाशिवाय पापापासून सुटका नाही दुसरी गोष्ट लेव्याचे पुस्तक शिकविते की देवाबरोबर चालणे हे पवित्र करण्याद्वारे आहे पवित्रता हा शब्द सत्याऐंशी वेळा आलेला आहे लेव्याचे पुस्तक विसावाद हे सविसावे वचन बघा तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे कारण मी परमेश्वर पवित्र आहे तुम्ही माझीच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रापासून वेगळे केले आहे परमेश्वराने त्याच्या लोकांच्या भोजन सामाजिक जीवन रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टी ह्या संबंधाने फार कडक नियम सांगितले आज हे नियम आमच्या आत्मिक जीवनाला लागू पडतात हेच कारण आहे श्रोत्यानो की आम्ही लेवेच्या पुस्तकाचे अध्ययन करावे ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या सिंचनामुळे एका पापी व्यक्तीला देवाजवळ जाण्याचा मार्ग उघडला जातो इब्रीच्या लेखकाने ह्याला अशा प्रकारे मांडले आहे इब्री लोकासपत्र नऊ वाथ पंचवीस आणि सव्वीस वशने सांगतात आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करावयाचे नव्हते तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे ज्यांना ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सुटका मिळाली आहे त्यांनी देवाची उपासना करण्यास व आनंद उपभोगण्यास पवित्र जीवन जगायला हवे एस पत्र वाध्याय वीस आणि एकवीस वशने सांगतात एब्रिलोकासपत्र तेरावाथ्या वीस आणि एकवीस वशने आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू शू ह्याला मेलेलातून परत आणले तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो त्या येशू ख्रिस्ताला योगानुयोग गौरव असो आमेन लेवीचे पुस्तक एक फार वैशिष्ट्यपूर्ण असे पुस्तक आहे नवीन करारातील गोष्टींशी ह्यातील गोष्टी पडताळून पाहिल्यास आम्हाला ह्याचे वैशिष्ट्य कळते पुष्कळशा लोकांसाठी हे कंटाळवाने पुस्तक आहे म्हणून अधिक लोक हे पुस्तक वाचताना किंवा ह्याचे अध्ययन करताना आढळत नाहीत तरी सुद्धा हे एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे ज्या पाच अर्पणांद्वारे हे पुस्तक उघडते ती अर्पणे ख्रिस्ताचे अगदी काचीवर कोरल्या गेलेले चित्र आहे ते त्याच्या व्यक्तित्वाची खोली आणि त्याच्या मृत्यूविषयीच्या सविस्तर गोष्टी ह्यांचे चित्र रेखाटते एक ते सात अध्यामध्ये ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात नंतर आठ ते दहा अध्यामध्ये याचकांचा अभिषेक दर्शविण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे ख्रिस्ती अभिषेकाविषयी आमचे विचार किती खोकले व संकुचित आहेत हे आम्ही पाहू शकतो अकराव्या अध्यामध्ये जे भोजन देवाने त्याच्या लोकांना पुरवले ते स्वच्छ व रोग निवारक होते व त्यात आमच्या आत्म्याकरिता जे भोजन आवश्यक आहे ते दाखविण्यात आलेले आहे बाराव्या अध्यात मातृत्वाकडे लक्ष पुरवले आहे आणि पुढे स्त्रीत्वाविषयी देवाचे काय विचार आहेत त्याचे उदाहरण देण्यात आलेले आहे नंतर उपासनेविषयीच्या ह्या पुस्तकाच्या मध्यांतरी कुष्ठरोग व त्याच्या उपचाराला महत्व देण्यात आले आहे ज्याकडे आमचे लक्ष वेधले गेले आहे महारोग किंवा कुष्ठरोगाविषयीचा हा भाग ह्या पुस्तकात का हा प्रश्न उद्भवतो ज्यांना देवाच्या कृपेने पवित्र वशनांचे आकलन चांगल्या प्रकारे झाले आहे ते लोक ह्या ठिकाणी पाप आणि त्याचा मानवाचा देवाशी संबंध ह्यावर कसा विपरीत परिणाम झाला आहे हे समजू शकतात महारोग्याचे शुद्ध होणे ह्यात जे दोन पक्षांचे अर्पण आहे ते ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानाला दर्शविते शतानु तुम्ही आणि मी ह्या पापामुळे होणाऱ्या हानीपासून वाचू शकतो परंतु आम्हाला ख्रिस्ताचा मृत्यू व त्याचे पुनरुत्थान व त्याचे आमच्या जीवनाशी लागू करण हे माहित करून घ्यायचे आहे आणि हे आम्हाला तेरा ते पंधरा ह्या अध्यांमध्ये पाहायला मिळते नंतर सोळाव्या अध्यामध्ये प्रायश्चिताचा दिवस हा ख्रिस्ताच्या बलिदानाचे पूर्ण चित्र आहे सतराव्या अध्यात निवास मंडपातील होम वेदीचे महत्त्व ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे जे आवश्यक गुण आहेत त्यावर प्रकाश टाकते अठरा ते बावीस अध्यांमध्ये परमेश्वराच्या लोकांच्या रोजच्या जीवनाच्या बाबतीत ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यावर ह्या पुस्तकात अधिक भर देण्यात आला आहे त्यावरून हे प्रगट होतं की मानव परिवार त्याच्या सर्व गोष्टीत कशा प्रकारे संमिलित व्हायला हवा याविषयी परमेश्वर इच्छुक आहे परमेश्वर कौटुंबिक जीवनात जीवनात सामाजिक त्याने आमच्या जीवनातून दूर जाऊ नये म्हणून आम्ही सावध राहायला हवे नंतर तेविसाव्या अध्यामध्ये उत्सवांची जी सूची आहे ती परमेश्वराची काय योजना आहे तो काय करणार आहे हे दर्शविते चोवीस ते सत्तावीस अध्यामध्ये अनेक भविष्यद्वाने आहेत इस्रायल राष्ट्र आणि प्रतिज्ञा केलेला देश हे दोन एकत्र जोडलेले व विणलेले येथून पासून तर अनंत काळापर्यंत दिसतात पहिल्या तीन पुस्तकात संबंध आहे उत्पत्तीमध्ये माणसाचा सर्वनाश झालेला दिसतो निर्गमच्या पुस्तकामध्ये मानवाचा उद्धार झालेला दिसतो आणि लेवीच्या पुस्तकामध्ये मानव आम्हाला आराधना करताना आढळतो निर्गम व लेवि हा दोहोंमध्ये आम्ही तुलना व विरोध दर्शवू शकतो निर्गम मध्ये क्षमेला सादर करण्यात आले आहे लेवे मध्ये शुद्धतेला दर्शविण्यात आलेले आहे निर्गम मध्ये परमेश्वर मानवाकडे कसा आला आणि लेवे मध्ये मानव देवाकडे कसा येतो हे दाखविले आहे निर्गम मध्ये ख्रिस्त तारणार आहे लेव मध्ये तो पवित्र करणार आहे निर्गम मध्ये मानवाची अपराधी भावना स्पष्टपणे दिसते लेव्हे मध्ये मानवाची अशुद्धता स्पष्टपणे दिसते निर्गम मध्ये परमेश्वर डोंगरावरून बोलतो लेवेमध्ये तो निवास मंडपातून बोलतो हे पुस्तक उद्धार पावलेल्या लोकांसाठी आहे देवाकडे कसे आवे व त्याची कशी करावी हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे निर्गमचे पुस्तक उद्धार कार्याचे पुस्तक आहे परंतु उद्धार पावलेल्यांना देवाची उपासना कशी करता येईल ते लेवे या पुस्तकात सांगितलेले आहे केवळ श्रोतानो ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच आम्हाला देवाकडे जाता येते देवाला जी पवित्रता अपेक्षित आहे ती ख्रिस्ताशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही कारण तोच आमची पवित्रता आहे आता आपण ह्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाकडे वळत आहोत लेवेचे पुस्तक पहिला अध्याय ह्या अध्यायामध्ये होमार्पणे बंधने विधी होमार्पणाचे कारण आणि होमार्पणाचा नियम देण्यात आलेला आहे हे मानवाला ठाऊक असलेल्यापैकी सगळ्यात जुने अर्पण आहे हे हाबेल नोहा अभ्राम ह्यांनी केलेले अर्पण होते सर्व अर्पणे पितळीच्या वेदीवर करण्यात येत असत परंतु होमार्पण तेथे करण्यात म्हणून त्या वेदीला वेदी सुद्धा म्हणण्यात ह्या ह्यावर करण्यात येणाऱ्या अर्पणाद्वारे हे नाव पडले होते ह्या अर्पणाचे नाव पहिल्या पाच अर्पणांमध्ये आहे कारण ह्याचे महत्व व आवश्यकता हे फार महत्वाचे असे अर्पण आहे मानव ह्या अर्पणाचा संपूर्ण अर्थ लावू शकत नाही कारण परमेश्वर ख्रिस्तामध्ये जे काही पाहतो ते सर्व हे अर्पण आमच्या समोर ठेवते तो जे पाहतो तितके आम्ही पाहू शकत नाही ह्या ठिकाणी जे रहस्य लपलेले आहे ते फक्त पवित्र आत्माच प्रगट करू शकतो होमार्पण ख्रिस्ताचे व्यक्तित्व दर्शवते तो आमच्या बदली आमची जागा घेणार आहे इफिसकारासपत्र पाचवा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये पॉल हे प्रगट करतो दुसरे वचन आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला आता आपण होमार्पणासंबंधाने नियम पाहणार आहोत लेवियचे पुस्तक पहिला अध्याय आणि पहिले वचन लेबियचे पुस्तक पहिला अध्याय पहिलं वचन सांगतं परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला हाक मारून म्हटले आता तो सिनाय पर्वतावरून गर्जना व विजांचा कडकडाट ह्यामधून बोलत नाही जेव्हा त्याने आज्ञा दिल्यात तेव्हा तो अशाच प्रकारे बोलला आता तो मोशेला दर्शन मंडपातून समेट करण्याकरिता बोलावित आहे जे त्याचा आवाज ऐकतील त्यांच्याकरिता त्याचेही बोलावणे होते हे पाहणे फार महत्वाचे आहे श्रोत्यानो आज परमेश्वर लोकांना समेट करण्यास बोलावित आहे मंडळी बाहेर बोलावण्यात आलेली आहे व मंडळीतील लोक निवडलेले लोक आहेत कारण त्यांना पाचारण करण्यात आले आहे करिन पहिले पत्र पहिला अध्याय बावीस ते चोवीस वसने सांगतात करिंद पहिले पत्र पहिला अध्याय बावीस ते चोवीस वशने कारण येहुदी चिन्हे मागतात व हेलनी ज्ञानाचा शोध करीतात आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो हा येहुद्यास अडखळण व हेलण्यास मूर्खपणा असा आहे खरा परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेंनी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे असा ख्रिस्ता मी गाजवतो कारण देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बळता माणसाच्या बळाहून श्रेष्ठ आहे श्रोतानं बोलावलेले म्हणजे नुसते ऐकणारे नव्हत ह्याचा हो? अर्थ ज्यांनी ऐकले आणि प्रत्युत्तर दिले मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छिते काय आपण देवाची वाणी ऐकलेली आहे काय आपण त्याला प्रत्युत्तर दिले आहे दुसरं वचन बघा इस्रायल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो व शेरडे अर्पावा कोणी मनुष्य अर्थात जो कोणी येईल तो तिसरं वचन गुराढोरातले होमार्पण अर्पावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा तो त्याने दर्शन मंडपाच्या दारापाशी अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल हे अर्पण इच्छेने आणायचे होते येशुने म्हटले जो तान्हेला आहे त्याने आवे हे आमंत्रण संपूर्ण मानव परिवारासाठी होते आणि आज सुद्धा आहे जे स्वतःला ह्यापासून अलिप्त ठेवतील तेच ह्या आमंत्रणापासून सुटतील बाकी कोणी सुटणार नाही येशू ख्रिस्त एकच अट मांडत आहे जो कोणी तान्हेला आहे तो जर आपण तान्हेले आहात तर आपण त्याच्याकडे अवश्य याल आणि जर आपण म्हणाल की मला तहान नाही तर मग हे आमंत्रण आपणासाठी नाही तो आपल्याला प्रत्येक परिस्थितीत संतुष्ट करू शकतो येशियाने त्याच्या आमंत्रणात ह्याचा समावेश केला आहे एशियाचे पुस्तक अध्याय पहिलं वचन बघा एशियाचे पुस्तक अध्याय पहिले वचन अहो तान्हेल्यांनो तुम्ही सर्व जलाशयाकडे या जवळ पैका नसलेले तुम्ही या सौदा करा खा या पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व वा दुधाचा सौदा करा जो कोणी येऊ इच्छितो तो, तो ख्रिस्ताकडे येऊ शकतो त्याच्यामध्ये गरज व इच्छा असायला हवी जर आपणामध्ये आहे तर मग या आणि त्याच्या आशीर्वादांना प्राप्त करा श्वतनु हुमारपणाकरिता दोन प्रकारच्या प्राण्यांचा उपयोग करण्यात ये कळपात राहणारे प्राणी गुरेढोरे आणि झुंड अर्थात मेंढरे रानटीत जनावरे जे शिकार करणारे त्यांना वगळले होते मांसाहारी प्राण्यांना अर्पणात निषिद्ध ठरविण्यात आले होते जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना मारून त्यावर जगतात ते कधीच ख्रिस्ताला प्रगट करू शकत नाहीत जो अनेकांच्या खंडणीसाठी आपला प्राण देण्याकरिता ह्या जगात आला दुसरी अट ही होती की तो प्राणी शुद्ध असायला हवा तो पाळीव असायला हवा ज्याची शिकार होत नसे जो मालकाला प्रिय व किमती असेल त्यालाच अर्पण करण्यात येत असे कारण तो येणाऱ्या ख्रिस्ताला दर्शवित असे देवाने स्वतःच्या पुत्राला राखले नाही ख्रिस्ताने वधस्तंभावर दुःख सहन केले परंतु पित्याने स्वर्गात दुःख सहन केले शेवटली अर्थ दर्शविते की हा प्राणी तो असे जो मानवाप्रती आज्ञाधारी असे ख्रिस्त आज्ञाधारी सेवक होता तो सेवा कराव्यास आला व मृत्यूपर्यंत आज्ञाधारी राहिला चौथं वचन यज्ञपशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा म्हणजे तो पशु त्याच्या प्रायश्चिता दाखल मान्य होईल श्रोत्यानो होमार्पण एक असे अर्पण आहे ज्याविषयी लेवेच्या वेळेपर्यंत उल्लेख सापडतो व फक्त हेच एक असे अर्पण होते जे ज्यांना देवाजवळ जायचे असे त्यांच्याद्वारे केल्या जात असे आणि ह्याविषयी श्रोत्यानो आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करूया परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देऊ